काय नाही बसलो आहे. काहून काय म्हणतो मले? मी काय म्हणतो, काड्या संपलेत, चलता काय म्हटलं वारात जाऊ, घेऊन येऊ काड्या. गॅस तर गॅस बी किती दिवसाचा संपला आहे तर आणला नाही, आणि काड्या बी संपले मग काय त्यावर स्वयंपाक बनवून मी, म्हणून म्हटलं चला वारात जाऊ, घेऊन येऊ काड्या. ठीक आहे ना रूपा, जाऊ ना जाऊ वावरात जाऊ जाऊ थोड्या वेळानं. बरं ठीक आहे ना, कुठं जाऊ घेऊ नका, जाऊ मग थोड्या वेळानं. नाही नाही कुठं नाही जात, मी घरीच आहे. कुठं शांता मावशी? कुठं नाही रे सुनील, गण्याले पाहून राहिली. गण्या आला का इकडे? नाही नाही मावशी, गण्या तर नाही आला. पाय ओ मा रूपा, मी किती वेळची त्या पोट्ट्याले पाहून राहिली, कुठं घुमते ना कुठं नाही, ह्या काय माहित. असन ना मावशी, चंदूच्या घरी असन. काय माहित रे, जाऊन पाहतो असं तिथंच असं चंदूच्या घरी, तिथं नाही गेली मी आता, जाऊन पाहतो. काय सुनील आज घरीच आहे वाटते? हा मावशी घरीच आहे आता, हो का नाही आहे तर काय करावं, कुठं जाऊ कामाले, म्हणून आज आराम चालू आहे. हा काय करले करले, आराम कर, आराम बी केला पाहिजे एखाद्या दिवशी. नाही तर काय मावशी, आराम ही करा लागते एखाद्या दिवशी. चल बाप्पा रूपा, पाय तुम्ही गण्याले. मावशी थांब थांब 2 मिनिट. बोल आता काय म्हणतं. काय शांता मावशी, काल मस्त साखर पुड्याले गेली होती, बबीता बी लय हुशार आहे, लग्न जुळलं बबांचं, काल साखर पुडाही झाला, पेढे गिडे नाही वाटत काय. पेढे पाहिजे काय, मांग ना बबीताले, मांग मस्त घरी ये आणि मांग तिले पेढे. हाव काय बबीतालेच मागा लागन, नाही मग. नाही तर काय मग, बबीतालेच मांग आता, बबीताच्या भाचं उडलं लग्न. बरं ठीक आहे, या लागन एखाद्या दिवशी. हा हा ये जो, चाल बाप्पा जातो मी. बाप्पा बाप्पा कुठं चालली वरात? कुठं जाऊन आले सुभाष भाऊ? आम्ही काय रूपा, आम्ही चाललो आज खेकडा पार्टी. काय रे सुभाष, असं करायला लागते काय, असं करायला लागते लेका, आपल्या दोस्ताला नाही सांगा लागत काय मग? असं आहे नाही, तुम्ही ओळखले का, तुम्हाले ओळखले मी, मले टाकून देता है ना, चालले चौघची चौघई. काय प्रकाश भाऊ तूही नाही सांगत, माया लपू लपू पार्टी करता है ना, करा करा पाय तुम्ही बी. अन काय रे टकल्या, तू बी नाही सांगतले का मले? सुनील भाऊ टकल्या गिकल्या नका म्हणत जाऊ बरं. बरं ठीक आहे, नाही म्हणणार, जा मग जा करा पार्टी. अरे सुनील, आम्ही तुलेच बलावायला आलो, चालतं काय म्हटलं, आम्ही जाऊन राहिलो तर चाल. खरंच काय, खरंच प्रकाश भाऊ? खरंच काय, खरंच खरंच नाही तर काय, तुले बलावाचं नाही राहिलं असतं तर आम्ही काय आलो असतो तुझ्या घरी, तुले बलावाले. नाही तर काय मग, चालतं काय, चला मग येतो ना मी, येतो येतो. रूपा टेन्शन काय घेत तू, तिकून आल्यावर आणून देईन ना मी. बरं ठीक आहे, आणून दे जा बाप्पा. हा हा आणून देतो मी, नक्की आणून देतो, चल मग येतो. काय प्रकाश भाऊ, तुम्ही बी भलताच फॅमिली येता बा, आजच तुम्हाला खेकडा पार्टी करायची होती काय, माझ्या घरी काड्या नाही आहे, मी म्हटलं आज मस्त वावरात जातो ना, काड्या घेऊन येतो, आता हे म्हणते आम्ही बी येतो म्हणते पार्टी करायला. येऊ दे ना रूपा, तर येऊ दे, एखाद्या दिवशी करा लागते. हा काय येऊ दे ना, येऊ दे म्हणतो, काड्या नाही आणून दिले तर संध्याकाळी मी तुझ्याच घरचे काड्या आणतो स्वयंपाक बनवायला. बरं ठीक आहे, घेऊन ये जा. चाल मग सुनील, चाल वेळ होते आपल्याला जायला. हा हा चला. बप्पा बप्पा प्रकाश भाऊ किती दूर आहे बप्पा, नद अजून जवळच आहे आता, जवळच आहे. घ्या चला पटोपट, चला चला रे, आता आली नदी. लय दूर या लागते बप्पा, चालत चालत. दूर नाही तर काय मग, नद दूरच राहते, घराजवळ थोडी आहे नदी. घ्या घ्या चला चला. प्रकाश भाऊ पकडून ठेवा ना गमिल, जवळ पकडा ना, पयन ना खेकडे, एक तेवढ्या मेहनतीनं पकडून राहिलो आपण. नाही नाही ढोंडू, टेन्शन नको घेऊ, तो मी पकडतो. असे कसे पयन, नाही पळू देत मी, पाहतो ना. अरे अरे खेकडा खेकडा, पळाला पळाला, बस भाऊ पकडा पकडा पकडा. काय लेका सुनील, एवढं लहानसा खेकडा नाही पकडणार, पकड पकड. अरे बापरे डसला डसला, माझ्या हाताला डसला. सुभाष भाऊ सुभाष भाऊ. काय सुनील एवढ्याच्यासाठी लढा लागते का? काय सुनील आलो तेव्हापासून तुमचा रोना रोनाच चालू आहे, गोटा उचल तर खेकडा पळाला आणि तो मच्छास आहे. दोन खेकडे नसन पकडले सुनीलले, पण सुनीलच्या तोंडालेच लय जोर आहे. सुभाष भाऊ पकडा बरं तुम्ही, पकडा. घे निघाला खेकडा, बरोबर पकडा लागते ना, बरोबर पकडा लागते, डंक दाबा लागते, डंकाला पकडा लागते, मग नाही डोसात आपल्याला पकडता येत असं तर पकड, नाही तर राहू दे. पकडतो ना गुलाब भाऊ, पकडतो मी, पहिले डंक दाबन मग पकडा. बरं ठीक आहे पकड मग. अरे 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 पळाला पळाला पळाला. अरे घुसला घुसला घुसला, गोट्याखाली घुसला. कुठं पाहिजे तू, कुठं पाहिजे? थांब थांब थांब, सापडला सापडला सापडला. मच्छा बी ह्या गुलाब भाऊ इथं, ह्या सुनीलले तर मच्छात दिसते, काय ले आलं ह्या काय माहित. खेकडा राहू देते पकडायच्या ना, मच्छा आहे मच्छा आहे मच्छा. हे पळाली पळाली मच्छी पळाली.
सुनीलले साध्या खेकड्यास नाही पकडता येत तर मच्छा कुठून पकडता येईन याले. भलतंच काम करत बसते. घ्या आना आना कोणाला सापडले. पकडला काय रे ढुंडू, सापडला काय खेकडा? हा हा प्रकाश भाऊ घ्या घ्या. आन आन पकडून पहा ना तुम्ही बी एक दोन. येते येते मला पकडता येते. काय प्रकाश भाऊ पकडता येते पकडता येते? बसून गेले घमीला घेऊन ना. गुलाब भाऊ इथे इथे दोन दोन खेकड्या दोन दोन. उचल उचल गोटा उचल बरोबर उचल. पकडा गुलाब भाऊ बरोबर पकडा. किती वेळचे मला घुमून राहिले इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे होऊन राहिले. मी म्हटलं एकच आहे काय पण दोन दोन आहे इथं तर पकडा पकडा बरोबर पकडा. हा पकडतो पकडतो. झाले काय प्रकाश भाऊ किती खेकडे झाले? होते ना होते एवढ्या याच्यात होऊन जाते भाजी. आपल्या सगळ्याला होऊन जाते आणि खाऊनही उरते. झाले असं तर चला ना मग अजून आपल्याला घरी झाले. हो हो चला बरोबर पकडा प्रकाश भाऊ बरोबर पकडा. पाळू गिडू नका मेहनतीनं पकडल्या एक तर. नाही नाही सुनील तू टेन्शन नको घेऊ एक बी खेकडा जाऊ नाही देत मी. तेच म्हटलं बा मेहनतीनं पकडले आहे. खेकडा पकडता पकडता माझ्या हाताला डसलं खेकड्यानं. सॉरी पकडली मी ना खेकडे. चला रे चला आता. होते होते एवढेच लय होते. गुलाब भाऊ सगळं आणलं ना? हा हा सगळंच आहे. हळद मीठ मसाला मिरची निंबू कांदा सगळंच आणलं. ते तर आहेच पण माचीस म्हटलं माचीस आणलं काय? हा हा आहे ना माचीस जवळच राहते. तेच म्हटलं नाही तर सगळं घेऊन आलो आपण ना. माचीसच नाही आणली कशी पार्टी बनवू मग? नाही नाही आहे ना माचीस असा कसा बोलन मी घेऊन आलो. किती दूर गेले रे हे दोघं काळ्या आणायला जा म्हटलं तर? नाही तर काय मग अर्ध्या घंट्यापासून बसलोय आपण इथं. यानं रे यानं किती दूर गेले? हो आलो प्रकाश भाऊ आलो आलो. कोणत्या जंगलात गेले होते एवढ्या दूर? रे वा ढोलू ना तर मस्त काळे आणले. मस्त म्हणजे मस्तच काळे आणतो मी. घ्या मग इस्त पेटवाना भाजा बरं खेकडे भाजायला ठेवा. घ्या घ्या गुलाब भाऊ भाजा भाजा खेकडे भाजा. भाजू द्या तसंच भाजू द्या मस्त. पलटवा लागन गुलाब भाऊ पलटवा लागन. दोन्ही साईडनं भाजा ना बरोबर भाजल्या जाईन मग. भाजू द्या भाजू द्या. रे कुठं पैते कुठं पैते? भाजरे भाजरे ढोंडू बरोबर भाज बरं. हो गुलाब भाऊ. कितीक राहिले अजून भाजायचे? हाय अजून सात आठ आहे भाजायचे. सात आठच राहिले काय आता? हो हो सात आठच राहिले. खेकड्यासोबत खाले काय आणले मग? पोळ्या? नाही नाही सुनील पोळ्या गिडा नाही आणले भात आणलाय. भात बनवला ना घेऊन आलो मी. आता पोळ्या कोण टाकत बसन? भात काय पटकन होते तर घेऊन आलो भात बनवून. घ्या आता झाले वाटते भाजून. हो हो झाले आता सगळेच झाले. तिजवा लागन ना. हा हा इजून टाका. अरे वा मस्त मस्त बनवलं. घ्या मग वाडा. बस दोन मिनिट थांब भात घेऊ दे. हा हा ढुंडू एकटा एकटा जेवून राहिला आम्हाला तर बोला. काय आता तुम्ही बी जेवण करून राहिले मी बी जेवण करून राहिलो. आता एकटा एकटा जेवण करून राहिला एकटा खायला करून राहिलो मी. तुम्ही बी करून राहिले ना? हा तर आम्ही एका पत्रवाडीत दादानं मी जेवण करून राहिलो. हाव काय आता गुलाब भाऊनच तीन पत्रवाडा आणले तर आता मी काय करू? म्हणून आता दोघा दोघाला करा लागून राहिलं तुम्हाला जेवण. आता आपण पाच जण आहे म्हणून नाही तर सहा जण राहिलो असतं तर मी बी कोणासोबत ना कोणासोबत जेवण नाही केलं असतं काय? खाव ना घरी का जेवण करा पोटभर मस्त. भात लय मोठा आहे लागन तर घेजा. पहिलं मी तर खेकडेच खातो गुलाब भाऊ. भात उरला तर चालते पण खेकडे नाही उरले पाहिजे एवढ्या मेहनतीनं पकडले. नाही तर काय मग? घ्या प्रकाश भाऊ घ्या खा खा. सुभाष भाऊ खातो मी खातो तुम्ही बी खा. हो हो खातो ना. अरे वा काय जोरदार बनले. खेकड्याचा कुसला एकदम जोरदार बनला गुलाब भाऊ. हा ना प्रकाश भाऊ मस्त मस्त मज्जा येऊन राहिली मस्त जेवण कराले. कर कर जेवण कर मग पोटभर जेवण कर. हा हा पोटभर जेवण करतो. खरंच पण प्रकाश भाऊ कुसला तर लय आवडला बा मले. मस्त बनवला प्रकाश भाऊ ना गुलाब भाऊ ना. इथं तरी मजा येऊन राहिली जेवण करायले. घरी गेलो असतो तर एवढी मजा नाही आली असते. नाही घरी एवढी मजा नाही येत. आपापल्या घरी जा बनवा ना खा. हा आता मस्त सोबत जेवण करायला तर चांगलं वाटते. चला सुनील भाऊ करा लवकर जेवण करा. घरी जायचं आहे आपल्याला. नाही तर मग रुपाबाई म्हणत होती तू या घरूनच काड्या नीन म्हणे. चांगलं आहे ना तर आणू दे ना. हा आणू दे दुरून आणा लागते ना डोक्यावर काड्या. घेऊन दे जो एक दोन स्वयंपाकाचे उद्या घेऊन येईन मी. आहे ना रे गुलाब घरी काड्या घेऊन जा. आता जेवण कर मग काड्याचा विषय काढ जो. आता तू पार्टी करायला आला ना तर खाय मग. कधी बी बाहेरची गोष्ट बाहेर ठेवा लागते घरातली गोष्ट घरात ठेवा लागते. दोन्ही गोष्ट मिक्स नाही करायला लागत. मजा नाही येत नाही तर मग डोक्यात खिचडी भरून राहते. म्हणून गावात जाशील तर घर आता आपण जंगलात आहे ना तर पार्टी कर मस्त पार्टी कर बिंदास. बरोबर आहे गुलाब भाऊ. नाही काय
नाही तर घरचा विचार करत राहीन तर मला इकडे मन नाही लागणार. नाही तर काय मग कर मग जेवण कर. कुठं जातो रूपा एवढ्या संध्याकाळी? कुठं जाईन वहिनी, वारात जाऊन राहिले काळ्या अनाले. पाणीचे बाबा तर गेले खेकडा पार्टी करायला, तिकडे झाले पक्के. तरी त्याला म्हटलं होतं लवकर ये जा लवकर ये जा, कधी न कधी जाईन वारात. म्हणून म्हटलं आता 5 वाजले तर चालले जातो. मग अंधारात कधी जाईन ना कधी आणून काढे. गॅस संपला किती दिवसाचा म्हणून राहिले मी गॅस भरून घेऊन या, गॅस भरून घेऊन या. ताणत नाही ना काही नाही. येऊन येतो म्हटलं स्वयंपाकासाठी काढा. संध्याकाळी खायच्यावर स्वयंपाक बनवून मग ते काय ते मस्त पार्टी वाटी करून येऊन जाईन. उपाशी तर आम्हालाच राहा लागेल ना आमच्या माईले तिले. जा मग रूपा घेऊन ये, नाही तर अजून संध्याकाळ होऊन जाईन. नाही तर काय वहिनी जातो बा. माणसाला कुठं घरची काळजी राहते, जिकडे जाते तिकडेच पक्के होऊन जाते. पूर्ण लक्षात आपल्यालाच ठेवा लागते घरी काय है काय नाही. चल मग येतो वहिनी. हा हा रूपा ते या मग मी बी जात आता घरी.